मागील काही वर्ष दुष्काळ आणि त्यानंतर महापुरानं शेतकरी पिचून गेला आहे शेतमालालाही योग्य हमी भाव मिळत नसल्यानं दिवसेंदिवस कर्जाचा बोजा वाढत चालला आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळत असल्याचं स्पष्ट झालं आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायची असतील तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त केलं पाहिजे अशी मागणी शेतकरी हुतात्मा परिषदेत संघटनेच्या नेत्यांनी केली आहे केंद्र आणि राज्यातील सरकार हे शेतकरी विरोधी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवण्या मिळवून देण्याबाबत साशंकता असून शेतकरी विरोधी कायदे न बदलल्यास तीव्र छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला सांगलीतील कल्पतरू मंगल कार्यालयात शेतकरी नेते शरद जोशी आणि हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांच्यासह शिवाजीराव नांदखिले कालिदास आपटे धनंजय ठाकडे बंडा सोळंकी अजित काळे गणेश घुगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे दादा म्हणाले की राज्यातील कोणतीही शेतकरी संघटना शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही गतवर्षी देशात तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत शेतीमालाला भाव मिळत नसल्यानं आत्महत्येचं प्रमाणही वाढतं आहे वाढती महागाई आणि कायम राहिलेला कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी पिचून निघाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय पर्याय नाही शेट्टींसह शरद जोशी प्रणित संघटनेचे घनवट एफ आर पीवरतीच अडकलेले आहेत शेट्टींनी एफ आर पी अधिक मागितलेला दर एकदाही मिळालेला नाही सरकार आणि कारखानदारांचे सर्व समर्थक आहेत देशात राज्यात कोणतेही सरकार जे आहे ते का साखर कारखानाधार्जिनेच असं धोरण राबवतं त्यामुळं उसात पहिला क्रमांक जो आहे तो घसरलेला आहे उतार्यात दीड टक्का आणि सरासरी उतारा निर्णयामुळं तीन टक्के म्हणजेच शेतकऱ्यांच्या दरात आठशे दहा रुपये टनाला त्यांना तोटा सहन करावा लागतो आहे यासाठी पर्याय म्हणून दोन कारखान्यातील अंतराची अट काढून टाकायलाच हवी केंद्रात राज्यात भाजप सत्तेत असतानाही शक्य झालं नाही टनाला ना चार हजार दर मिळाला नाही तर चालू असलेले कारखानेही आम्ही बंद पडू असा इशारा यावेळी त्यांनी दिला